शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी कोणी अशी करत असेल तर हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे असं संजय राऊत म्हणालेत. भाजपनं कंगनाशी असहमती दाखवली असली तरी त्यांनी खोलात जाऊन ही भूमिका मांडली पाहिजे असंही ते म्हणाले. कंगनानं स्वतःचं ट्विटर हँडल हे स्वतः वापरावं असा सल्ला त्यांनी यावेळी कंगनाला दिलाय. गृहमंत्र्यांनी कंगनाला करणारा कोणी असेल, किती मोठा असेल, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे याचं भान ठेवून बोललं गरजेचं आहे. कंगना राणावतविषयी माझं व्यक्तिगत आमचं भांडण नाही आहे, लक्षात घ्या. पण महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेचं सुद्धा मगाशी वाचन केलं. आशिष शेलार भाजपचे नेते ह्याने म्हटलं की कंगना राणावत याने मुंबईला हक्क शिकवायची गरज नाही, त्यांनी हे जरा अधिक जोरात बोललं पाहिजे. तर महाराष्ट्र त्यांचासुद्धा आहे, ते सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करतात, देशाचं राजकारण करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज एका पक्षाचे नाहीत, एका जातीचे नाहीत, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिप्पणी करत असेल तर हा विषय एका राजकीय पक्षाचा राहत नाही, शिवसेनेचा नाही, हा या महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेचा विषय आहे.